नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासिकेला आपण सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत या पाठाचा पूर्वार्ध पाहिला. आजच्या तासिकेला आपण या पाठाचा उत्तरार्ध पाहणार आहोत. चला तर पाठाच्या उत्तरार्धाला सुरुवात करूया. पाठाचं नाव आहे सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत. मागील तासिकेप्रमाणे मी आता देखील पाठाचं प्रकट वाचन आणि स्पष्टीकरण करणार आहे, ते तुम्ही काळजीपूर्वक ऐकायचं आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. मागील तासिकेला आपण सुरुवातीला या आदिवासी पाड्यांमध्ये राहणारी एक मुलगी, तिचं नाव होतं कविता, आणि अशा डोंगर भागामध्ये लाकूड फाटा गोळा करण्यासाठी अनुमानी पायाने जाणारी ही कविता आपले प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट धावपटू कशा प्रकारे झाली याचा आपण मागील तासिकेला अभ्यास केला होता. त्यानंतर आशियाई स्पर्धा असतील, राष्ट्रकुल स्पर्धा असतील, या स्पर्धांमध्ये कविताने भारताचा निर्माण केलेला दबदबा, दरारा हे देखील आपण पाहिलं होतं. तसेच त्यानंतर ही कविता नाशिक येथे सराव आणि हर्सुल येथे शिक्षण अशा प्रकारची कसरत ती करत होती, आणि अशा वेळी तिची ही ओढाताण पाहून तिचे प्रशिक्षक जे होते विजेंद्र सिंग यांनी तिला भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. आणि ती आता राहणार कुठे असा प्रश्न निर्माण झाल्यावरती त्या मुलीला आपला एक मुलगा आणि एक मुलगी यांच्याबरोबरच आपली दुसरी मुलगी म्हणून तिचा सांभाळ केला. आणि अशा प्रकारे कविता विजेंद्र सिंग यांच्या इथे राहू लागली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रशुद्ध धावण्याचे धडे घेऊ लागलेले आहे. इथपर्यंत आपण मागील तासिकेला पाहिलेलं होतं. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, पान क्रमांक 9 या पाठावरती दुसरा परिच्छेद आता आपण पाहणार आहोत. चला तर पाठाच्या उत्तरार्धाला सुरुवात करूया. कविताच्या यशामुळे हर्सुल सावरपाडा या भागास नवी ओळख मिळाली. आज केवळ राऊत कुटुंबालाच कविताचा अभिमान वाटतो असे नाही, तर संपूर्ण हर्सुल परिसराची हीच भावना आहे. म्हणजेच राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये धावण्यात कविताने जे यश मिळवलं, तर त्यामुळे त्या कविताला प्रसिद्धी मिळाली आणि कवितामुळे संपूर्ण देशाचं नाव गौरवित झालं. आणि या देशाच्या नावाबरोबरच कविता ज्या ठिकाणी राहायची त्या हर्सुल पाड्याला एक नवी ओळख मिळाली होती. आणि म्हणून इथं म्हटलंय की फक्त राऊत कुटुंबालाच कविताचा अभिमान वाटतो असे नाही, तर तिच्या हर्सुल पाड्याबरोबरच आजूबाजूला असणाऱ्या गावांमध्ये देखील आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आता पुढच्या परिच्छेदामध्ये बघूया. नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत कविता जिंकल्याचे जाहीर होताच हर्सुल सावरपाडा येथे जणू काही दिवाळी साजरी झाली होती. बघा, नवी दिल्ली भारताची राजधानी जी आहे नवी दिल्ली, या ठिकाणी राष्ट्रकुल स्पर्धा झाल्या आणि या स्पर्धांमध्ये कविता इतर धावपटूप्रमाणे स्पर्धेत उतरली आणि त्या स्पर्धेमध्ये जिंकली सुद्धा. आणि ही कविता स्पर्धेत जिंकली हे जेव्हा जाहीर झालं, तर त्यावेळी तिच्या राऊत कुटुंबाबरोबरच संपूर्ण हर्सुल परिसरामध्ये आनंदी आनंद पसरला होता आणि जणू काही त्यावेळी दिवाळी साजरी झाली असं वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळत होतं. बघा विद्यार्थी मित्रांनो, कविताच्या यशामुळे अगदी भारत देशाबरोबरच तिच्या मायभूमीत हर्सुल या ठिकाणी आनंदी आनंद पसरलेला होता. बघा विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धेत विजयी झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार म्हणून जो तो सकाळपासून स्वागताच्या कामात गुंतला होता. आणि ज्यावेळी कविता आपल्या गावी येणार होती ही बातमी ज्यावेळी लोकांना कळली, त्यावेळी सर्वजण या कविताच्या स्वागतासाठी गुंतलेले होते. म्हणजेच त्या कविताच्या स्वागताची तयारी करत होते आणि एवढा आनंदी आनंद त्या लोकांच्या मनामध्ये त्यावेळी दिसत होता. पुढे बघा, कविताचे कौतुक करण्यासाठी गावगावचे लोक हजारोंच्या संख्येने उपस्थित झाले होते आणि हर्सुल सावरपाडा नव्हे तर आजूबाजूच्या सर्व गावातून लोक ह्या कविताच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहिलेले होते. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, लेकीभोवती निर्माण झालेले वलय, तर या ठिकाणी जो शब्दार्थ आहे तर त्या ठिकाणी शब्द
या ठिकाणी शब्द काय आहे वलय वलय म्हणजे वर्तुळाकार लोकांची झालेली गर्दी तर वलय या शब्दाचा अर्थ काय होतो की ज्या वेळी ही कविता त्या ठिकाणी गावामध्ये आली होती त्यावेळीच्या स्वागतासाठी एक प्रकारचं वलय लोकांनी तयार केलं होतं वलय म्हणजे वर्तुळाकार लोकांची तयार झालेली किंवा निर्माण झालेली गर्दी असा इथे अर्थ होतो आणि याच ठिकाणी लेकीला सत्कारासाठी घेऊन जाण्यास आणि सोडण्यास येणाऱ्या दिशान गाड्या तसे पत्रकारांचा गराडा आणि दुसरा आहे शब्द तर गराडा या शब्दाचा अर्थ होतो घेराव म्हणजे ज्यावेळी कविता आपल्या गावामध्ये आली त्यावेळी सत्कारासाठी अनेक लोक त्या ठिकाणी उपस्थित होती तसे तिचा सत्कार देखील काही लोकांनी करण्याचं ठरवलं आणि त्यामुळे तिला नेण्यासाठी आणि सोडण्यासाठी अलिशान गाड्या यायच्या तसेच ती प्रसिद्ध झाली होती म्हणून त्या ठिकाणी पत्रकारांचा गराडा देखील गराडा म्हणजेच घेराव पत्रकारांची गर्दी देखील त्या ठिकाणी उपस्थित झालेली त्या ठिकाणी पाहायला मिळत होती आणि अशा सगळ्या गोष्टी पाहून कविताची जी आई होती तिला वाटायला लागलं की आपली लेख खूप मोठी झाली आहे अशी भावना तिच्या डोळ्यांमध्ये स्पष्ट त्या ठिकाणी दिसत होती असा या ठिकाणी अर्थ आलेला आहे पुढे बघा पत्रकारांचा गराडा यामुळे आपली लेख लई मोठी झाली याचे समाधान तिच्या डोळ्यांमध्ये सहज वाचता येत होते म्हणजेच आपली लेख आता खूप मोठी झाली हे तिच्या आईच्या डोळ्यांमध्ये आपणाला स्पष्ट दिसत होते तर अशावेळी तर त्यावेळचे हे दृश्य होते पुढे बघा कविता बंगळुरू येथे विशेष प्रशिक्षणासाठी गेली असताना रोज किमान एकदा तरी आईशी फोनवरून बोले तर त्यानंतर कविता बंगळुरू या ठिकाणी प्रशिक्षणासाठी गेली होती आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती दिवसभरातून एकदा तरी आपल्या आईशी फोनवरून बोलत असे आणि न चुकता ती दिवसभरातून एकदा ती आपल्या आईला फोनवरून कॉल करत असे पुढे बघा यावरून त्या मायलेकीचे घेरे नाते दिसून येते आणि या गोष्टींवरून तर आई आणि लेख यांच्यामध्ये असणारं जे गहिरे नातं आहे खोल नातं आहे गहिरे म्हणजे खोल तर गहिरे नातं आहे तर आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं पुढे कविता सांगते आईशी बोलल्यावर मनाला वेगळं समाधान वाटतं दिवसभरात जे झालं ते सर्व मी आईला सांगते माझ्या त्रासाबद्दल मात्र तिला काही सांगत नाही कारण ते ऐकून आईला उगीच वाईट वाटत राहतं तर अशा प्रकारे कविता सांगते की मी दिवसभरातून एकदा तरी आईजवळ फोनवरती बोलते दिवसभरामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सगळ्या गोष्टी मी आईला सांगते पण माझ्या त्रासाबद्दल मी मात्र माझ्या आईला अजिबात सांगत नाही कारण का आईला जर त्रासाबद्दल सांगितलं तर आईला उगीच वाईट वाटेल म्हणजेच या गोष्टीवरून कविताचं आईवर असणारं प्रेम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते बघा अतिशय छान आणि सुंदररित्या जे लेखक आहेत संतोष साबळे यांनी कविताच्या जीवनाचा या ठिकाणी वर्णन केलेलं आहे पुढे बघा कविता हळवी आहे प्रसिद्धीच्या वलयाने तिच्या स्वभावात काही फरक पडलेला नाही तर अलिशान गाड्या न्यायला यायच्या त्यानंतर पत्रकारांचा गराडा या गोष्टींमुळे कविताच्या स्वभावात कोणताही फरक पडलेला नाही आणि कविता हळव्या स्वभावाची आहे परंतु या प्रसिद्धीच्या वलयाने या प्रसिद्धीमुळे कविता हुरळून गेलेली नाही किंवा कविता अगदी डगमगली नाही किंवा तिच्यामध्ये गर्व निर्माण झालेला नव्हता असं या ठिकाणी सांगितलंय पुढच्या परिच्छेदामध्ये बघा आता आई आणि लेख यांच्यामधील नात्यांचं वर्णन या ठिकाणी झालं आता बाप आणि लेख यांच्या नात्यांमधील मधुरता या ठिकाणी सांगितलेली आहे बाप लेकीच्या नात्यातील वीण ही तितकीच गहिरी म्हणजेच बाप म्हणजेच कोण कविताचे वडील आणि लेख म्हणजे स्वतः कविता आणि यांच्यामधील असणारं प्रेम देखील खोलवरचं आहे आणि एकमेकांचं प्रेम देखील अगदी गहिरं आहे खोल आहे असं या ठिकाणी सांगितलंय लहानपणी आपले बोट धरून चालणाऱ्या कविताच्या पायांमध्ये मोठेपणी इतके बळ येईल असे तिच्या आई वडिलांना कधीच वाटले नव्हते म्हणजेच लहानपणी हाताचं बोट धरून चालणाऱ्या या कविताच्या पायांमध्ये इतकं बळ येईल एवढी धावपट्टू होईल एवढं भारताचं नाव उंच करेल असं त्यांच्या आई वडिलांना म्हणजेच कविताच्या आई वडिलांना अजिबात वाटलेलं नव्हतं पुढे काय म्हणतात बघा ते कविताच्या यशाचे सर्व श्रेय ते प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना देतात म्हणजेच कविता लहानापासून आता
आतापर्यंत उत्कृष्ट धावपटू जी घडली ती फक्त आणि फक्त तिचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांच्यामुळे. म्हणून कविताचं सर्व श्रेय हे कविताचे आई वडील तिच्या प्रशिक्षक जे होते त्यांचं नाव होतं विजेंद्र सिंग यांना ते देतात. पुढे बघा, जेव्हा कविता प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी झगडत होती तेव्हा तिला आर्थिक मदत मिळावी म्हणून जो भेटेल त्या प्रत्येकास विनंती करण्यात विजेंद्र सिंग यांनी कोणताही कमीपणा वाटू दिला नाही. तर प्रतिकूल त्या ठिकाणी शब्द आलेला आहे. तिसरा बघा, प्रतिकूल परिस्थिती. प्रतिकूल म्हणजेच अगदी घरची परिस्थिती गरिबीची होती आणि अशा वेळी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये जाण्यासाठी कविताला आर्थिक मदत हवी होती, परंतु एवढी आर्थिक मदत किंवा एवढे पैसे गोळा करणे शक्य नव्हते. म्हणून विजेंद्र सिंग काय करायचे, समाजामध्ये जे दानशूर व्यक्ती आहेत त्या दानशूर व्यक्तींकडून कवितासाठी जो जो मदत करेल त्यांच्याकडून ते पैसे गोळा करायचे आणि कविताला लागणाऱ्या ज्या स्पर्धांसाठी जी प्रवेश फी असेल किंवा इतर आर्थिक खर्च असेल त्या खर्चांसाठी ते वापरत आणि कविताला मदत मिळवण्यासाठी जे तिचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग होते त्यांनी कधीही कमीपणा वाटून दिला नव्हता. आणि पुढे बघा काय म्हटलंय, की तेव्हा त्यांनी कमीपणा वाटू दिला असता तर कदाचित आज कविता या स्थानापर्यंत पोहोचू शकली नसती. ज्यावेळी कविताची आर्थिक परिस्थिती हालाकीची होती त्यावेळी सर्वात महत्त्वाची ज्यांनी भूमिका बजावली ते कविताचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग. आणि यांनी ज्यावेळी आर्थिक मदत ते समाजातून गोळा करत होते त्यावेळी जर त्यांनी कमीपणा वाटू दिला असता तर खरंच आज जी कविता उंच यशाच्या शिखरावरती पोचली आहे ते आता शक्य झालं नसतं. आणि म्हणूनच कविताचे आई वडील संपूर्ण कविताच्या यशाचं श्रेय हे तिचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना देतात. आणि सगळ्यात या ठिकाणी महत्त्व भूमिका विजेंद्र सिंग यांची आहे. पुढे बघा, गेल्या काही वर्षापासून कविता कुटुंबापासून दूर राहत असली तरी तिने सर्वांचे प्रेम जपले आहे. आणि आता कविता कुटुंबापासून काही वर्षांपासून दूर राहत आहे परंतु तिने आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचे प्रेम जपलं आहे आणि तिने नाती सांभाळलेली आहे. कशा प्रकारे, बघा, घरचे सण समारंभ उत्सव यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येत नसल्याची खंत कविताला वाटते. म्हणजेच मी घरापासून दूर आहे त्यामुळे घरातील सण समारंभ उत्सव असतील मला साजरे करता येत नाही याची तिला खंत वाटते. तर या ठिकाणी शब्दार्थ आलेला आहे, तर खंत वाटणे म्हणजेच काय आहे, तर खंत वाटणे म्हणजे वाईट वाटणे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच कविता जरी घरापासून दूर असेल तर तिला घरातील सण समारंभ असतील उत्सव असतील तर यांची काळजी वाटत आहे. पुढे बघा, बंगळुरूच्या क्रीडा केंद्रात कविताला तिच्या आवडीच्या अजून एका गोष्टीपासून दूर राहावे लागले. आणि बंगळुरू या ठिकाणी ती क्रीडा केंद्रात किंवा क्रीडा खेळाचं त्या ठिकाणी प्रशिक्षण व्हायचं अशा केंद्रामध्ये ती कविता प्रशिक्षण घेत होती आणि त्या ठिकाणी तिला अजून एका गोष्टीपासून दूर राहावं लागलं. ती कोणती गोष्ट आहे ते पाहूया. ती म्हणजे वांग्याची भाजी आणि नागलीची भाकरी. तर एक गोष्ट होती तर त्या गोष्टीपासून कविताला दूर राहावं लागत होतं ती म्हणजे आईने बनवलेली वांग्याची भाजी आणि नागलीची भाकरी. तर या ठिकाणी नागलीची म्हणजेच तुम्हाला सांगायचं झालं तर आपल्या घरी असणारी नाचणीची भाकरी, नागलीचीच म्हणजेच नाचणीची भाकरी असा अर्थ त्या ठिकाणी होतो. आणि या गोष्टींपासून कविताला दूर राहावं लागत होतं तरी देखील तिने घरच्यांचं प्रेम त्या ठिकाणी जपलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठाच्या शेवटी आलेलो आहोत, तर चला तर बघूया. कवितामुळे सावरपाड्याचे नाव आज सर्वदूर पसरले आहे. कविता तिथल्या मुलांमुलींसाठी आदर्श ठरली आहे. म्हणजेच कविताने जे यश मिळवलं त्यामुळे त्या तिच्या हर्सुल सावरपाडा या गावाचं नाव संपूर्ण देशभरात गौरवित झालेलं आहे. आणि म्हणूनच त्या ग्रामीण भागामध्ये त्या आदिवासी पाड्यांमध्ये राहणाऱ्या मुलांमुलींसाठी कविता एक आदर्श बनली आहे. म्हणजेच आपण नक्कीच काहीतरी नवीन एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून यश प्राप्त करू शकतो अशी जिद्द चिकाटी या आदर्शाच्या रूपामध्ये त्या ग्रामीण भागातील मुलामुलींसमोर या कविताने निर्माण केलेली आहे असं या ठिकाणी सांगितलंय. शेवटी बघा, आज
कविता भारतातील अव्वल धावपटू आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज भारतातील जे उत्कृष्ट धावपटू आहेत त्या धावपटूंमध्ये या कविताचं नाव घेतलं जातं आणि म्हणून या ठिकाणी म्हटलंय की कविता आज भारतातील अव्वल धावपटू आहे. पीटी उषा या धावपटूला ती आपला आदर्श मानते. प्रत्येकाचा आदर्श कोण ना कोणतरी असतातच आणि म्हणून या ठिकाणी कविताने पीटी उषा या उत्कृष्ट धावपटूला आपले आदर्श मानलेले आहे. आणि पीटी उषा देखील धावण्यामध्ये अगदी तरबेज आणि उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी पीटी उषा या धावपटूला ही जी कविता आहे ती आदर्श मानते. पुढे बघा, ती खूप मेहनती आहे. अगदी कोणतीही गोष्ट असेल तर त्या ठिकाणी मेहनत घेणे खूप महत्त्वाचं आहे आणि कविता देखील मेहनती आहे. धावण्याचा सराव ती मनापासून करते. आपल्या प्रशिक्षकांनी दिलेल्या छोट्या मोठ्या सूचनांचे कटाक्षाने पालन करते म्हणून या ठिकाणी कविता अगदी नियमित धावण्याचा सराव करते आणि आपले जे प्रशिक्षक आहेत विजेंद्र सिंग आणि यांनी दिलेल्या सूचना असतील किंवा यांनी सांगितलेल्या गोष्टी असतील यांचं अगदी कटाक्षाने म्हणजेच काळजीने अगदी काटेकोरपणे ती पालन करते. बघा, या ठिकाणी जर कोणतं यश मिळवायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला मेहनत ही घेतलीच पाहिजे हे या कविताच्या जीवनाच्या प्रवासावरून आपल्याला दिसून येतं. पुढे बघा, कविता तुम्हाला काहीतरी सांगू इच्छिते. बघा कविता काय म्हणते. कविताचे म्हणणे आहे, मेहनत करणे आपल्या हातात असते. बघा कविता काय सांगते, कोणत्याही गोष्टीसाठी मेहनत करणे खूप महत्त्वाचं आहे आणि मेहनत करणे हे आपल्या हातात आहे. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जर ध्येय ठरवलं तर त्यासाठी आपण स्वतः मेहनत घेतली पाहिजे असं कविता बालमित्रांनो तुम्हाला सांगत आहे. आणि पुढे काय म्हणते बघा, मेहनत हाच उद्दिष्टाकडे ध्येयाकडे नेणारा महामार्ग आहे. म्हणजेच तुम्ही जर मेहनत घेतली तर तुम्हाला यश नक्कीच प्राप्त होईल, तुमचं ध्येय नक्कीच पूर्ण होईल. आणि म्हणून ती म्हणते की मेहनत हाच आपल्या ध्येयाकडे आपल्या यशाकडे नेणारा महामार्ग आहे. म्हणजेच एक रस्ताच आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही देखील मेहनत घ्या आणि नक्कीच तुम्ही जर मेहनत घेतली तर नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल असे या ठिकाणी कविता आपल्या सगळ्या बालमित्रांना सांगत आहे. हा महामार्ग आपल्याला यशाकडे नेतो. आपले जीवन आपणच घडवतो. हा मार्ग आपल्याला यशाकडे नेतो आणि आपले जीवन आपणच घडवतो असं कविता तुम्हाला सांगत आहे. म्हणजेच आपण जर एखादं ध्येय निश्चित केलं तर त्यासाठी मेहनत देखील आपण स्वतः केली पाहिजे आणि जो मेहनत करतो त्याला यशाचा मार्ग नक्कीच सापडतो असं कविता तुम्हाला सर्वांना सांगत आहे. शेवटी जाता लेखक काय सांगतात बघा, कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्ती ही महत्त्वाची असते. म्हणजेच खेळाडूला फक्त ध्येय ठरवून चालत नाही तर त्याबरोबर शारीरिक तंदुरुस्ती म्हणजे शारीरिक मजबूतपणा कणखरपणा त्या ठिकाणी असणे गरजेचं आहे. आणि म्हणून कविता सरावात कधीच कसूर करत नाही. कविताचे इतर झगमगाटी गोष्टींकडे लक्षही नसते आणि म्हणूनच कविता अगदी आपल्या सरावात कधीच दुर्लक्ष करत नाही. अगदी नियमितपणे सराव करते आणि याचबरोबर इतर झगमगाटी गोष्टींकडेही तिचं फारसं लक्ष नसतं. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यास करता करता इतर TV असेल किंवा इतर करमणुकीची साधने असेल यामुळे आपण डिस्टर्ब होतो, परंतु कविताचं अशा कुठल्याही झगमगाटी गोष्टींकडे लक्ष नसायचं. आणि म्हणून शेवटी काय म्हणतात बघा, खेळाचा सराव चालू असतानाच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामुळे तिच्या शिक्षणातही खंड पडला नाही. आता सतत नियमित खेळाचा सराव चालू होता त्यामुळे कविताच्या शिक्षणाचा पुढे देखील प्रश्न निर्माण झाला होता, परंतु यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ जे आहे त्याच्या अंतर्गत जे विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत येऊ शकत नाही परंतु त्यांच्या मनामध्ये शिकण्याची जिद्द आहे चिकाटी आहे अशा विद्यार्थ्यांना हे घर बसल्या दूरस्थ शिक्षण हे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ देण्याचं काम करतं. अशा विद्यापीठाच्या अंतर्गत या कविताने आपले शिक्षण
चालू ठेवलेलं होतं. आणि बघा तुम्हाला देखील माहिती असावं की ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेमध्ये येता येत नाही आणि त्यांच्यामध्ये शिकण्याची जिद्द आणि चिकाटी आहे अशा विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम हे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ करीत आहे. आणि शेवटी बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे, कविता ही तिच्या जीवन प्रवासाची नायिका आहे. म्हणजेच कविताच्या बालपणापासून तिने मिळवलेल्या यशापर्यंत जो जो प्रवास घडला, जे जे तिने जे श्रम घेतले, जी मेहनत घेतली, त्या संपूर्ण जीवन प्रवासाची ती नायिका आहे. आणि तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे पाठाचे लेखक आहेत संतोष सबळे यांनी अतिशय सुंदररित्या कविता अगदी ग्रामीण भागातून आदिवासी भागातून उत्कृष्ट धावपटू कशा प्रकारे झाली याचं सुंदर वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण पाठाचा उत्तरार्ध पाहिला आणि यानंतर तुम्हाला संपूर्ण पाठावरील जोडाक्षरांना अधोरेखित करायचं आहे आणि त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणेच शब्दार्थाचं लेखन करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही तासिका संपल्यानंतर पुन्हा एकदा संपूर्ण पाठ अगदी वाचून काढायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अशा प्रकारे सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत हा पाठ अभ्यासला आणि तुम्ही आता काय करायचं आहे की संपूर्ण पाठ काळजीपूर्वक वाचून काढायचा आहे आणि आपल्या वहीमध्ये फक्त पाठाचं नाव आणि लेखकांचं नाव लिहून ठेवायचं आहे. आणि मी तुम्हाला यानंतर इयत्ता 6वीमध्ये प्रस्तुत वाक्य ही एक नवीन संकल्पना आहे ही समजावून सांगणार आहे आणि त्यानंतरच आपण शब्दार्थ लेखन व जोडाक्षरांचं लेखन आणि मग स्वाध्याय लेखन करणार आहोत. तर अशा प्रकारे आजच्या तासिकेला आपण संपूर्ण पाठाचा अभ्यास केला.